नवरात्री से आगमन होताच आजूबाजूचे वातावरण भक्तिमय होऊन जातं। प्रत्येक जण आपापल्या श्रद्धेनुसार देवीची पूजा करतो। अनेक जण आईसाठी 9 दिवस उपवास देखील ठेवतात। पण नोकरदारांना उपवास करणे थोडे अवघड जाते। अशा स्थितीत उपवास ठेवता येत नसल्याची खंत बाळगू नये, कारण मातृदेवतेची मनापासून स्तुती करून माता आपल्या भक्तांवर आशीर्वादाचा वर्षाव करते। या सोबतच नवरात्रीमध्ये असे काही उपाय देखील केले जातात ज्यामुळे अनेक समस्या दूर होऊ शकतात। चैत्र नवरात्रीच्या मुहूर्तावर काही उपाय केल्याने तुमचे जीवन बदलू शकतं। हे नवरात्र तुमच्या जीवनात सर्व प्रकारचे सुख घेऊन येऊ शकतं। काही छोटे उपाय केल्याने तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकतं। तर चला जाणून घेऊ असे कोणते उपाय आहे। तुमच्या व्यवसायात आणि नोकरीवर कोणाची वाईट नजर लागली असेल किंवा तुमचा व्यवसाय बरा चालत नसेल, तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुपारच्या वेळी लाल कपड्यात 5 लिंबू, 1 मुठ पिवळी मोहरी आणि 1 नाणे याची पोटली तयार करावी। ही पोटली कार्यस्थळी ठेवावी आणि दुसऱ्या दिवशी पोटली एका निर्जन जागी खड्ड्यात पुरून टाकावी। दारिद्र्य दूर करण्यासाठी अष्टमीच्या दिवशी देवघरात उत्तर दिशेकडे मुख करून बसावं। समोर अक्षता ठेवून त्यावर श्रीयंत ठेवावं। त्या समक्ष मोहरीच्या तेलाचे 9 दिवे लावावे आणि देवीच्या सर्व रूपांचे स्मरण करत आपली समस्या दूर व्हावी म्हणून प्रार्थना करावी। पूजा झाल्यानंतर अक्षता नदीत प्रवाहित कराव्या आणि श्रीयंत्र तिजोरीत ठेवावं। असे केल्याने आर्थिक समस्या दूर होतात। नोकरी शोधत असणाऱ्यांनी नवरात्रीत सकाळी लवकर उठून आंघोळ करून देवीची पूजा करावी आणि आपली मनोकामना सांगावी। नंतर स्फटिकच्या माळेने मंत्र जप करावा। हा मंत्र जप 108 वेळा करावा। 9 दिवस हा उपाय केल्याने नक्की यश मिळेल। जोडीदाराशी संबंध सुधारण्यासाठी कृष्ण मंदिरात बासरी आणि पान अर्पण करावं। तुमच्या नात्यातील अडचणी दूर होतील। तसेच दुर्गा देवीला लाल रंगाची ओढणी किंवा साडी आणि ध्वज अर्पण करावं।